परम पवित्र बोध चेतस सर्वप्रथम त्रिपा नमन कर दो। तद्वतस प्राणी मात्रांच्या दुःख मुक्तीसाठी, मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी तथागताने दिलेला स्वाख्यात असा सद्धर्म, जो सद्धर्म शिकवून देतो मनुष्य या जातीची आणि मानवता या धर्माची, जो सद्धर्म सदैव अंधाराकडून तर्कशाचा मार्ग तुम्हासाठी प्रज्वलित करतो, अध्ययनाकडून अज्ञानाकडून ज्ञानासाठीचे दीप प्रज्वलित करतो, तथागताने आधी मध्य आणि अंत असा दिलेला सुखकारक समजण्यास अगदी सहज आणि सोपा असा सद्धर्म, आणि सोबतच 22 गुणांनी युक्त निर्वाण हे ध्येय आपल्या उराशी बाळगून प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी आपलं सर्वस्व समर्पित करणारा तथागतांचा पूजनीय असा श्रावक संघ या तीनही रथांना श्रीवार नमन। सोबतच भारतासारख्या विशालकाय देशामध्ये ज्या महाभूषामुळे तुम्ही आम्ही माणूस म्हणून जगण्यास समर्थ ठरलो, त्या लोकशाही प्रधान देशामध्ये हे माणूस पण तुम्हा आम्हाला ज्या भारतीय संविधानामध्ये प्राप्त झालं, असे संविधानिक भारताचे पितामह विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि सोबतच ज्या ज्या महापुरुषांनी समता समानता न्याय माणूस आणि त्याला मिळालेला माणूस पण हे सर्व अधिकार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं सर्वस्व समर्पित केलं महापुरुषांच्या त्या सर्व विक्रांतीस त्रिवार नमन करतो। उपस्थित पूजनीय भिक्खू संघ यांना प्रणाम। उपस्थित आपण समस्त श्रद्धा संपन्न शील संपन्न बल संपन्न आणि प्रज्ञा संपन्न करण्यासाठी पुष्ट करण्यासाठी पुण्यपारमितांचं आचरण करीत निर्वाण मार्गावर आरूढ असणारे आपण सर्व पथिक आपण सर्वांविषयी बुद्धपुत्रा नात्याने अनंत असीम अशी मंगल कामना व्यक्त करतो। सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण। तर आजचा आपला विषय आहे सिंहल वीरपुत्र बोधिसत्व गुणोपेत देवमित्र अनागरिक धम्मपाल। अशी एक व्यक्ती की ज्यांच्यामुळे आज भारत तुम्हाला परत एकदा बौद्धमय झालेला दिसतंय। कोणी सांगू शकत का देवमित्र धम्मपाल कोण होते? कुणाला माहित आहे त्याविषयी थोडं बहुत? अमरगारिक धम्मपालाविषयी काय ऐकलं आहे की कोणी वाचलं आहे? हा, महाबोधी विहाराची निर्मिती, महाबोधी सोसायटीची निर्मिती त्यांनी केली। आणखी आणखी काय माहिती आहे देवमित्र धम्मपालांबद्दल? हा, बोधिसत्व पण आहे। आणखी अच्छा, बाबासाहेबांविषयी काय सांगू शकता आपण? बाबासाहेबांना आपण का ओळखतो? बाबासाहेबांनी आम्हाला नरकातून बाहेर काढलं, माणूस पण तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांनी दिलं, बौद्ध धर्माची क्रांती बाबासाहेबांनी केली। परंतु ही क्रांती करण्यासाठी जी पार्श्वभूमी होती ही मात्र अनागरिक धर्मपालांनी तयार केली। कदाचित जर अनागरिक धर्मपाल नसते तर आज भारतामध्ये बौद्ध धर्म परत परत नसता। आज अनागरिक धर्मपाल आहे होते म्हणून तुम्हाला भारत हा बौद्धमय राष्ट्र म्हणून पाहायला मिळत आहे। 12व्या शतकानंतर अल्लाउद्दीन खिलजींनी भारतावरील बौद्ध स्थित्यावर जे आक्रमण चालवले, त्यानंतर भारतातील बौद्ध संस्कृती बौद्ध कल्चर ऑलमोस्ट संपुष्टात आलेलं होतं। तिथून पुढे 16व्या शतकापर्यंत रेटत कसं तरी ते कल्चर गेलं। 16व्या ते 17व्या शतकामध्ये
नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने एक गोळी झाडली एका प्राण्याला मारण्यासाठी. ती गोळी त्या प्राण्याला न लागता एका खांबाला लागली. जेव्हा तो व्यक्ती तो इंग्रज अधिकारी पाहायला गेला तेव्हा त्याला एका लेणीचा शोध लागला जिला आपण तालीम ठावेरूड असं म्हणतो. त्याच्यानंतर ब्राह्मी लिपीचा वाचक म्हणून एक इंग्रज अधिकारी होता. त्यानं तो लेख वाचला आणि त्यानंतर लेण्यांचं उत्खनन आपल्याला मिळालं. आणि त्यानंतर एक नवीन युग पुढे स्वागत करत होत भारतामध्ये या महापुरुषाचं, जे सिंहपुत्र होते. सिंहपुत्र म्हणजे श्रीलंकेमध्ये ज्यांचा जन्म झाला, परंतु त्यांची जी काही कर्मभूमी होती ती मात्र भारत देश होती. त्यांचं शरीर जन्माला श्रीलंकेला आलं, परंतु त्यांनी संपूर्ण जे कार्य आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुद्धारासाठी खर्च केलं. एके ठिकाणी बाबासाहेब पण अनागारी धम्मपालाविषयी बोलताना म्हणतात, कदाचित जर अनागारी धम्मपाल नसते तर आज खरोखर भारत आम्हाला बौद्ध जगत आहे हे जगाला सांगता आलं नसतं. म्हणजे एवढा आदर आम्हाला अनागारी धम्मपालांचा पाहायला मिळतो. आणि फक्त बाबासाहेबांच्याच मुखातून नाही तर ते सगळे विद्वान, ज्या विद्वानांना आज तुम्ही आम्ही मानतो, तुम्हाला हौस सांस्कृत्या नसो, आनंद कौशल्या असो, वलीसिंह देवमित्र वलीसिंह असो, की बाबासाहेबांनी ज्यांच्या दीक्षा घेतली ते चंद्रमणी महास्तवी चंद्रमणी ग्रंथे असो, हे जे सगळे मोठे मोठे भिक्षू होते विद्वानजन होते हे सगळे एकेकाळी अनागारी धम्मपाल यांच्या समवेत काम करायला धम्मकार्यामध्ये अग्रणी होते. आता जर आम्हाला देवमित्र अनागारी धम्मपालांविषयी सामान्यतः लोकांना माहिती नाही की अनागारी धम्मपाल कोण होते, आम्हाला एवढं मात्र माहिती की बाबासाहेबांनी आम्हाला एका नरकातून काढलं, एका अशा धम्माचा आम्हाला गंध लागला होता की अशा धम्मामध्ये आम्ही होतो की त्या ठिकाणी आम्हाला माणूस समजण्यात येत नव्हतं, आणि तिथून बाहेर काढून बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्यांनी आम्हाला जनामुळे अमृतच दिलं हे आम्हाला माहिती आहे. परंतु देवमित्र धम्मपालांबद्दल आम्ही काहीच जाणत नाही. आज भारतामध्ये ही शोकांतिका आहे की 20व्या शतकातील हे दोन बोधिसत्व जे सदैव पूजनीय आहे त्यापैकी एकाच बोधिसत्वाचं अस्तित्व आम्हाला माहिती आहे, पण त्या बोधिसत्वांनी केलेल्या क्रांतीसाठीची पार्श्वभूमी ज्या दुसऱ्या बोधिसत्वांनी आधीच तयार करून घेतली होती त्या अनागारी धम्मपालाबद्दल आम्हाला कोणालाही माहिती नाही. तर आधी आम्हाला अनागारी धम्मपाल समजून घेण्यासाठी श्रीलंकेला जावं लागेल, म्हणजे आपण तिकीट काढून जायचं नाही. तर थोडस पास्टमध्ये भूतकाळामध्ये जाऊन आम्हाला अनागारी धम्मपालांना समजून घ्यावं लागेल की नेमका हा व्यक्ती होता कोण. तर 17 सप्टेंबर 1864 श्रीलंकेतील माटल या एका प्रसिद्ध शहरामध्ये हेवा वितरण कुटुंबामध्ये या महामानवाचा जन्म झाला. कुटुंब धम्माने ख्रिश्चन होत आणि त्यांचं नाव लहानपणी डॉन डेव्हिड असं ठेवण्यात आलं. काय होतं नाव? डॉन डेव्हिड हेवा वितरण. त्यांच्या वडिलांचं नाव डॉन केरोलिस हेवा वितरण आणि त्यांच्या आईचं नाव मल्लिका हेवा वितरण. म्हणजेच हेवा वितरण ही जी हे जे कुटुंब होत या कुटुंबाचा इतिहास हा स्वर्णिम अक्षरामध्ये श्रीलंकेमध्ये लिहिला गेला. स्वर्णिम अक्षरामध्ये यासाठी की त्यांनी फक्त भारतभूमीसाठीच कार्य नाही केलं तर श्रीलंकेमध्ये सुद्धा एक वेळ अशी आली होती की भारतामधून गेलेला बौद्ध धर्म श्रीलंकेमध्ये नष्ट होण्याच्या मार्गावरती होता. कारण की श्रीलंकेमध्ये सुद्धा त्यावेळेला पोर्तुगीज डच आणि इंग्रज यांचं अधिराज्य होतं.
आणि त्यांचं अधिराज्य असल्यामुळे तिथला जे काही कल्चर होता, तिथला जी काही संस्कृती होती, ते पूर्णपणे